नवीन सर्वांना उद्या 15 ऑक्टोबर 2023 ला संविधान चौक येथे रवी शिक्षा मंडळ तर्फे संचात्री रजत शाळेचे खासगीकरण विरोधात एक आंदोलन आहे। तुम्ही सगळे 2 मिनिटं थांबाल का? आज तुम्ही सगळ्यांना थांबला तर उद्या तुमची युवा पिढी आहे जे तुमची पिढी राहणार जे तुम्हाला विचारणार जेव्हा आमची शाळा प्रायव्हेट मध्ये जात होती तेव्हा तुम्ही सगळे काय करत होते तेव्हा तुम्हाला तुमची पुढची पिढी हे विचारणार की जेव्हा हे सगळे जॉब प्रायव्हेटायझेशन मध्ये जात होते तेव्हा तुम्ही सगळे काय करत होते। आज इथून कितीत लोक आहेत जे आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवू शकतात? तुम्हाला सगळ्यांची गव्हर्नमेंट शाळा बंद झाली तर तुम्ही सगळे अबल आहेत का आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्यासाठी? मला एक सांगा, ही सरकार सगळ्या गोष्टी प्रायव्हेट करत आहे। आपल्या समाजात असे किती लोक आहेत जे प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवू शकतात? सांगा किती आहेत? एकही नाही। मग ह्या विरोधात आपण आवाज उचलायला पाहिजे की नाही पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर आपण अन्यायाविरुद्ध जगत आहो का? जोपर्यंत अन्यायाविरुद्ध आपण लढू नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन काही अर्थ आहे का? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कधी घ्यायला पाहिजे? जेव्हा आपण आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलतो, जय भीमचे नारे लावतो, परंतु जय भीमचे नारे का बरे लावतो हे आपल्याला कधी माहीत नसते। दीक्षाभूमीला 22 प्रतिज्ञा म्हणून आज धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे, परंतु 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेबांनी हे नाही म्हटलंय का की तुम्ही तुमच्या हक्काच्या न्यायाची लढाई लढा? बाबासाहेबांनी तुम्हा सगळ्यांना जगायचा अधिकार जेव्हा दिला होता तर हेही म्हटलं होतं की मी आज आलो आहे, उद्या तुमच्यासाठी कोणीच उभा होणार नाही, तुटले जाण विभागले जाण। परंतु हे सरकार तुम्हा सगळ्यांना हेच सांगत आहे की आज तुम्ही विभागले आहे, एक व्हा, अगर एक नाही व्हा तर उद्याची जे तुमची पुढची पिढी आहे ते तुम्हाला हेच म्हणणार प्रायव्हेटायझेशन झालंय, आम्ही आता काय खाऊ, मुलांना व्यसनं लागतील, शिक्षण नाही करतील तर व्यसनं लागतील। जे लोक फक्त बाबासाहेबांच्या नावाने नाचतात ना त्या लोकांना इतकं म्हणीन की नाचा गा सगळं काय करा, पण जिथं तुम्हाला तुमच्या हक्काची लढाई लढायची आहे ना तिथे लढा। आपल्या बापानेच लिहिला कायदा म्हणून आपण लिहितो, पण आपल्या बापाने लिहिलेल्या कायद्यासाठी आपण कधी हक्काने लढत नाही, सगळ्यांना ते लढायची आवश्यकता आहे। म्हणून हा आंदोलन आपण स्टार्ट केलं आहे, त्या आंदोलनाचं नाव बघा कंत्राटीकरण तसेच शाळेचं खासगीकरण, विरोधामध्ये आपण आंदोलन करता। उद्या सकाळी 11 वाजता संविधान चौक येथे आंदोलनाचे आयोजन करणार आहे। तुम्ही सगळे आपल्या स्वतःच्या हक्काची लढाई लढण्यासाठी येणार आहात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरुद्ध लढायला जे सांगितलं ते लढणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आपण इथं कशासाठी आलोय? दीक्षाभूमीला दर्शन घ्यायसाठी। अबे लेका हो, बाबासाहेबांनी डोक्यावर घेऊ नका, बाबासाहेबांनी डोक्यात घ्या। तुमची शाळा ही प्रायव्हेट होणार आहे। आता मला सांग, जो गरीब ज्याचे खाचे वांदे आहे तो आपल्या पोट्याले सरकारी शाळेमध्ये टाकते, सरकारी शाळेमध्ये टाकते, त्याला आशा असते की माय पोरग कलेक्टर होईल, माय पोरग डॉक्टर होईल, माय पोरग इंजिनियर होईल, पण आता ती शाळा प्रायव्हेट होणार आहे। आता मला सांग, ज्याचे खाचे वांदे आहे तो शाळेची फी भरू शकेन का? नाही। मग शाळेला प्रायव्हेट करणं गलत आहे की नाही? ते तर सोडा, आता नवीन आणलं तहसीलदारासारखी पोस्ट प्रायव्हेट करणार आहे। प्रायव्हेट म्हणजे मालकीची, आता मी तहसीलदार झालो माया मालकीची, माया ओळखीच्या कोणी राहील मी त्याचे काम करीन, तुम्ही माझ्याजवळ येणार मी तुमचे काम करणार नाही। काउन करू सरकारी माणूस राहील तर मी निपक्षपणे काम करीन, काउन की मले करावं लागल, नाही करीन तर तुम्ही कंप्लेंट कराल, मले झाक मारून करावं लागल। तुम्ही म्हणाल सरकार कारणीभूत आहे, आता मले सांगा जय भीम म्हणून का होणार आहे? तुम्ही फक्त जय भीम म्हणान काही फरक पडणार नाही,
अबे लेका हो, उद्या सकाळी 11 वाजता संविधान चौकात या, आंदोलनाचे भाग व्हा, अन्यायाचा विरोध करा, अन मग हक्कान म्हणा जय भीम, जय भीम हा नारा अन्यायाचा विरोध करण्याचा नारा आहे, पण आजकालच्या पुट्ट्यांना यायले वेगळाच नारा करून दिलाय. तुम्हालाही माहित आहे वेगवेगळे नारे होत आहे. आता दुसऱ्याच्या बोलू तर शकत नाही, पण तो नारा लावला तर लोक म्हणते की गुण त्याच्याच नारा आहे. समजले तुम्ही कोणाबद्दल बोलताय? नवीन कायदा, आधी दारू लायसन नवीन बनत होता ना, नवीन बनायचा नाही, पण आता सध्याच्या सरकारने नवीन प्रस्तावना आणली आहे की जे जुने दारूचे लायसन आहे ते पुन्हा पुन्हा विकण्यात येणार नाही, आपण आणखी नवीन लायसन तयार करू. आता मला सांगा, सरकारी शाळा बंद करू आणि दारूचे नवीन लायसन बनवू, म्हणजे तुमच्या लेकराले शाळेपासून वंचित आणि बेवळं बनवायचं आहे, आणि याच्या कारणीभूत तुम्हीच आहे. तुम्ही विरोध करणार नाही तर हे अजून माजून जाईन, म्हणून म्हणतो याचा विरोध करण्यासाठी हे जे संख्या आलेली आहे दीक्षाभूमीले, फक्त दर्शनासाठी, फक्त दिखाव्यासाठी. अबे लेकहो, बाबासाहेबाचे खरे पुट्टे हा, तर आंदोलनात उतरा, आताच आहे, नाही तर उद्या तुमचं पोट्ट म्हणाल. जसं आपण आज बाबासाहेबांचे नाव घेतो, माया बापानं आमच्यासाठी करून ठेवलं, पण आज तुम्ही जर विरोध केला नाही तर उद्या तुमचे लेकर तुम्हाला शिवा देईल. तुम्ही कुठं गेले होते जेव्हा तुमच्यावर अन्याय होत होता? तुम्ही कुठं गेले होते? आता आम्ही काय करू? प्रायव्हेट झाल्याच्या काय म्हणते रे त्याला, ज्याच्यावर भीतते त्याला काय म्हणते, प्रायव्हेटायझेशनचा अनुभव मलाही आलाय. आता मला सांगा, मी ठेकेदार, मी हे माझ्याजवळ मेट्रोचे कॉन्ट्रॅक्ट आलेले आहे, PWD चे कॉन्ट्रॅक्ट आले आहे, रोड बनवायचे कॉन्ट्रॅक्ट आले आहे, मी आपल्याच लोकांना ले घेईन, मी तुम्हाला काहून घेईन? सरकारी भरतीमध्ये जो शिक्षित आहे, ज्याची कॅपेबिलिटी आहे, त्यालाच घेण्यात येईन. याच्यामुळे सामाजिक दुर्बल तयार होणार की नाही होणार? कोण भीम सकाळबद्दल माहिती आहे? भीम सकाळी संकल्पना आणणारा मंडळ म्हणजे जय भीम मित्र मंडळ. या मंडळानेच उद्या आंदोलनाचा ठरवलेलं आहे, तर हीच विनंती की उद्या आंदोलनाला या संविधान चौकी.